नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस करताचा संपूर्ण राशीफळ तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू आजचा जो दिवस आहे रविवारचा आहे क्रोधिनाम संवत्सर आहे सूर्याचं दक्षिणायन चालू आहे वर्षा ऋतू आहे आषाढ महिन्याच्या कृष्णपक्षाची अष्टमी आहे नक्षत्र अश्विनी आहे योग शूल आहे दिवसाचा जो कर्ण आहे तो बाल आहे आणि जो रात्रीचा करण आहे तो कौलव आहे आजच्या दिवसाचा जो गुलिक आहे तो सुरुवात होईल दुपारी तीन वाजून बावन्न मिनिटापासून ते पाच वाजून एकतीस मिनिटापर्यंत राणे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून नऊ मिनिटापासून ते बारा वाजून सत्तावन्न मिनिटापर्यंतचा असणार आहे गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो काळ आहे तो सुरुवात होईल संध्याकाळी पाच वाजून एकतीस मिनिटापासून ते सात वाजून अकरा मिनिटापर्यंत राणी यमगंड काळ दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटापासून ते दोन वाजून बारा मिनिटापर्यंतचा असणार आहे काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मेष राशीमध्ये भ्रमण करणार आहे हा चंद्र रवीबरोबर योग करणार आहे ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन बारा राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेषरास राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे चतुर्थात असणाऱ्या रवी बरोबर चंद्र केंद्रिय करणार आहे असं जो कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारची दिसून जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे वेगळी करू शकतात मात्र घरातल्या व्यक्तींबरोबर छोट्या मोठ्या कारणावरून तू तू होईल दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ फलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभरास वृषभराशीच्या वेयस्थानं चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या तृतीयात असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहेत दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी थोडीशी धावफोळ होईल दगदग होईल महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे राहील कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी मिळू नका कमिटमेंट वामिसेसारखी गोष्ट आजच्या दिवशी करू नका याचप्रमाणे दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून नाही यानंतरची जी रास आहे ती आहे मिथनरास मिथून राशीच्या लाभ असताना चंद्राचं भ्रमण आहे तुमच्या द्वितीयातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्रीय करणारा दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचे जे मित्रपरिवार असेल त्यांच्याबरोबर छोट्या मोठ्या कारणाने वादविदाच्या प्रसंग वगैरे निर्माण होतील त्या ठिकाणी लक्ष द्या मात्र आजच्या दिवशी तुम्हाला काय चांगले लाभ मिळू शकतील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रास आहे ती आहे कर्करास करकर राशीच्या दहाव्या साना चंद्राचा भ्रमण आहे तुमच्याच राशीत असणाऱ्या रवीबरोबर चंद्र केंद्रीय आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी खास करून जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातल्या महत्त्वपूर्ण घटनागाडामुळे कडे तुमचा कॉल राहील याचप्रमाणे आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेव्हल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल थोडंसं तुमच्या स्पेंडिंग किंवा खर्चावर ते लक्ष ठेवणं गरजेचं राहील यानंतरची जी रस आहे ती आहे सिंह शिवराशीच्या भाग्यस्थान चंद्राचं भ्रमण आहे वेयातने रवी बरोबर हा चंद्र केंद्रीय करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचा दिसून येईल फिरणं वगैरे जास्त महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल कर राहील थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस मात्र तुमच्यासाठी शुभ उपलब्ध असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे रास कन्या राशीच्या आठव्या साला चंद्राचं भ्रमण आहे लाभातल्या रवीबरोबर हा चंद्र केंद्र आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील आरोग्याच्या संदर्भातले त्रास आजच्या दिवशी डोकोवर काढण्याची शक्यता बऱ्याच प्रमाणात आहेत मात्र तुमच्या खर्चावरती नियंत्रण ठेवा इझीमध्ये मिळू शकतील आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल यानंतरची जी रस आहे ती आहे तुळुरास तुळुराशीच्या सातव्या साला चंद्राचं भ्रमण आहे दशमातल्या रवीबरोबर बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे जर तुम्ही विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराच्या नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर अशा प्रकारचे दिसून निघतील वैवाई जोडीदाराप्रे बाहेर फिरला जाण्याचा संभवतो तुमचे जे कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जी है, है व्रिच्चिक रास आहे ती आहे रास वृश्चिक राशीच्या सहाव्या साधन चंद्राचं भ्रमण आहे भाग्यातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करण्यात दिवस महत्वपूर्ण राहील आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी अजिबात घेऊ नका यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास धनुराशीच्या पाचव्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे अष्टमातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्यावरच्या नातेसमोर सुधारा ते मात्र स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील कुठल्याही प्रकारचे महत्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका यानंतरची जे रास आहे ती आहे मकर रास मकर राशीच्या चतुर्थस्थाना चंद्राचं भ्रमण आहे सप्तमातल्या रवीबरोबर बरोबर चंद्र केंद्रीय करणार आहेत आजचा जो दिवस आहे महत्त्वपूर्ण राहिल तुम्ही घरात राहणं पसंत कराल आराम करणं पसंत कराल आणि तो आराम तुम्हाला मिळेलसुद्धा फक्त वयवाय सुडे दारावर छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये वाद होऊ शकतील त्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे करना करना कर ती आहे कुंभरास कुंभराशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे षष्टातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल महत्वपूर्ण कामं करण्याकडे राहील तुमचा याचप्रमाणे ट्रॅव्हलिंग सुद्धा जास्त प्रमाणात दिसून येईल आरोग्याकडे थोडंसं लक्ष देण्या गरजेचं राहील दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे यानंतरची जी रस आहे ती आहे मीनरास मीनराशीच्या द्वितीय चंद्राचं भ्रमण आहे पंचामातल्या रवी बरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे दिवस महत्वपूर्ण राहील आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळतील याचप्रमाणे खर्च सुद्धा थोडे करावे लागतील जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल त्यांच्याबरोबर थोड्याफार प्रमाणात वाद होऊ शकते दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे तर मित्रांनो हे होतं दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस करताचं संपूर्ण राशीफळ धन्यवाद